नादब्रह्म इडली, जिभेवर रेंगाळणारी, सांबर सोबत विरघळणारी, विदर्भ असो वा असो मायानगरी, नादब्रह्म इडलीची चवच लय भारी। नादब्रह्म इडलीची चव पोचली महाराष्ट्रभर, प्रत्येक शहर आणि प्रत्येक नगर। आक्रमक आंदोलनाचे पाऊल उचलण्याचा तुपकरांचा केंद्र सरकारला इशारा। केंद्र सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत ठोस निर्णय घ्यावा। सध्या कापसाचे दर स्थिर नसून दरात चढउतार सुरू आहे। यावर्षी पाऊस जास्त झाल्याने कापसाचे नुकसान झाले, परिणामी उत्पादन खर्च निघत नाहीये। त्यातच कापसाला 12,500 दर मिळणे अपेक्षित असताना मात्र कधी 8,000 तर कधी 8,500 भाव मिळत आहे। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी वर्गाचे मोठं आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे। शिवाय कॉटन लॉबीच्या दबावाखाली केंद्र सरकार निर्णय घेत नाही का असा सवालही त्यांनी केलाय। त्यामुळे तत्काळ शेतकऱ्यांच्या कापसाच्या बाबतीत निर्णय घ्यावा, अन्यथा आक्रमक आंदोलनाचे पाऊल उचलणार असल्याचा इशारा देखील रविकांत तुपकर यांनी दिलाय। बाईट रविकांत तुपकर, शेतकरी नेते। कापूस उत्पादक शेतकरी आज अडचणीत सापडलेला आहे आणि कापूस उत्पादक आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे। कारण कापसाच्या दरामध्ये मोठं फ्लक्च्युएशन होत आहे, कधी 9,000, 8,500, कधी 8,000, अशा पद्धतीनं कापसाच्या दरामध्ये चढ उतार होत आहे। आणि केंद्र सरकार मात्र कापूस उत्पादकांच्या बाबतीमध्ये अजूनही सिरियस नाही आहे। कॉटन लॉबीच्या दबावाखाली येऊन केंद्र सरकार निर्णय घेत नाहीये का अशी शंका आमच्या मनामध्ये निर्माण होते आहे। कापूस उत्पादकांना 10,000 सुद्धा रेट परवडत नाही, किमान 12-12,500 रुपये प्रतिक्विंटल कापसाला दर असला पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। कारण या वर्षी उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि उत्पादनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे। पावसानं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं केलेलं आहे। केंद्र सरकार या प्रश्नाच्या बाबतीत अजूनही गंभीर नाही। आम्ही वेळोवेळी या प्रश्नावर आंदोलन करतो आहे, परंतु केंद्र सरकार असंवेदनशीलपणे कापूस उत्पादकांच्या बाबतीमध्ये वागताय असं आमचं स्पष्ट मत आहे। कापूस उत्पादकांना जर का दिलासा द्यायचा असेल तर सूत निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि जे 11% आयात शुल्क कापसाचं सध्या तांत्रिकदृष्ट्या लागू झालेलं आहे ते तसंच कायम ठेवलं पाहिजे आणि कापसाच्या आयातीला त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। कापूस उत्पादकांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारनं तातडीनं धोरणात्मक निर्णय घ्यावेत, कारण शेतकऱ्यांनी अजूनही कापूस आपल्या घरामध्ये दरवाढीच्या अपेक्षेनं त्या ठिकाणी ठेवलेला आहे। म्हणून जर का केंद्र सरकारनं कापूस उत्पादकांच्या बाबतीमध्ये ठोस असा निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा आम्हाला आक्रमक आंदोलनाचं हत्यार उपसावं लागेल।